वयोमानानुसार किंवा शारीरिक व्याधीमुळे योग व्यायाम करणे अशक्य असलेल्यांना मुद्रा योग जणू संजीवनी देण्याचे काम करत आहे. आसनस्त होऊन शक्य असल्यास पद्मासनात किंवा सुखासनात बसून मुद्रा योग करता येतो. या प्रकारात असंख्य उपयोगी योग आहेत. नार्वेकर गल्ली शहापूर येथील प्रभाकर रघुनाथ लाटूकर मुद्रा योग शिक्षक म्हणून प्रशिक्षण देत आहेत. योग दिनानिमित्त मुद्रा योगाविषयी तरुण भारत सोशल मीडियाच्या प्रतिनिधींनी प्रभाकर लाटूकर यांच्याशी साधलेला हा संवाद. योग प्रकारात मुद्रा योग हा एक महत्त्वाचा प्रकार मानला जात आहे. आज मुद्रा योगाकडे बहुसंख्य लोक वळत आहेत. मात या मुद्रा प्रकारात अनेक प्रकारचे योग करता येतात. या शहापूर येथील प्रभाकर लाटोकर यांच्याकडून या मुद्रा योगाबाबत आणि त्या एकूण प्रकाराबाबत आपण आज जाणून घेणार आहोत. माझं शिक्षण लोणावळा योग इन्स्टिट्यूट पुण्यामध्ये झालेलं आहे. तसेच कर्नाटकातील मल्लाडीहळ्ळी या ठिकाणी राघवेंद्र स्वामीच्या आश्रमामध्ये मी कोर्स केलेला आहे. मुद्रा योग असे 150 प्रकार आहेत. त्यातले ठराविक 12 ते 15 महत्त्वाचे आहेत. ते ध्यान मुद्रा, वायुमुद्रा, आकाश मुद्रा, पृथ्वी मुद्रा, सूर्य मुद्रा, शून्य मुद्रा, त्याच्यानंतर जलमुद्रा, अपान मुद्रा, अपान वायुमुद्रा, शंख मुद्रा, महाशीर्ष मुद्रा. या मुद्रा ठराविक आत्ताच्या रोजच्या डे टू डे लाईफमध्ये उपयोगाच्या महत्त्वाच्या आहेत. या मुद्राकडे सध्याचं म्हणजे बघण्याचा दृष्टिकोनकडे कसं आहे? या मुद्रेकडे बघण्याचं म्हणजे ज्यांना आसन येत नाहीत, प्राणायाम कमी करता येते, त्यांनी फक्त बसून करायची क्रिया आहे. हातांच्या बोटावरती करायचं आहे, सावकाश बसायची स्थिती आहे. सीट इन एनी मेडिटेटिव्ह पोश्चर, कोणत्याही ध्यानात्मक आसनामध्ये बसायचं आहे आणि मुद्रा करायची आहे. मात्र ह्या मुद्रा योगाचा प्रचार आणि प्रसार अजूनही झालेला नाही आहे. याचा प्रचार आणि प्रचार करण्यासाठी काय करायची तयारी आहे? याचा प्रचार करण्यासाठी मी ज्याप्रमाणे शिकवतो त्याप्रमाणे शिकलेल्या माणसांनी पुढं त्याचा एक चौघांना तरी शिकवायला पाहिजेत. पहिल्यांदा सुरुवातीला या मुद्रेमध्ये बसताना थोडा त्रास होईल. 5 मिनटं बसतानंतर नंतर 10 मिनटं 15 मिनटं असं बसत गेल्यानंतर आपल्या आपणाला जाणीव होईल की याच्यामध्ये पुष्कळ काही फायदा आहे. स्वतःला याचा फायदा झाला तरच तुम्ही याच्या पुढं मुद्रा करू शकता. ध्यान मुद्रा करताना अंगठ्याचा अग्रभाग आणि तर्जनीचा अग्रभाग सावकाश जोडला गेला पाहिजे. ती जोडल्यानंतर ध्यान मुद्रा होणार. ही मुद्रा ध्यान मुद्रा कमीत कमी सकाळी 15 मिनटं, दुपारी 15 मिनटं आणि संध्याकाळी 15 मिनटं करावी लागेल. या मुद्रेमध्ये मनाची चंचलता, राग, मच्छर, द्वेष कमी करण्यासाठी अत्यंत उपयोगी मुद्रा. आणि ही मुद्रा करताना कोणत्याही ध्यानात्मक आसनामध्ये बसावं लागेल. वज्रासन, सुखासन, सिद्धासन या पद्मासनमध्ये बसावं लागेल. वायुमुद्रा करताना तर्जनीचा भाग अंगठ्याच्या मुळाशी ठेवला गेला पाहिजे. त्याच्यावरती अंगठ्यानं सावकाश दाब दिला पाहिजे. वायुमुद्रेमध्ये सावकाश श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडायचा आहे. वायुमुद्रेमध्ये बसल्यानंतर ही मुद्रा सगळ्यात महत्त्वाची आहे. वायुविकार, पाठीच्या मणक्यातील विकार, पोटातील विकार आणि हृदयासंबंधीच्या तक्रारी सर्व दूर करण्यासाठी वायुमुद्रा करताना सावकाश श्वास घेणे, श्वास सोडणे गरजेचे आहे. आकाशमुद्रा, अंगठ्याचा अग्रभाग मधल्या बोटाच्या अग्रभागाशी मिळाला गेला पाहिजे. या मुद्रेमध्ये बसताना सीट इन एनी मेडिटेटिव्ह पोश्चर, वज्रासन, सुखासन, सिद्धासन और पद्मासनमध्ये बसले गेले पाहिजे. श्वासाची क्रिया सावकाश संत गतीने चालू ठेवायला पाहिजेत. रिलेटेड टू हार्ट, या मुद्रेचा संबंध हृदयाशी संबंधित आहे. या मुद्रेमध्ये कॅल्शियम वाढवण्यासाठी फार महत्त्वाची मुद्रा आहे. कॅल्शियम वाढवण्यासाठी, हाडांची बळकटी करण्यासाठी फार महत्त्वाची मुद्रा, दात दुखी कमी करण्यासाठी फार महत्त्वाची मुद्रा. खुला आसमान आयोजित पंडिता शमा भाटे व सहकाऱ्यांचा कथ्थक नृत्याचा अप्रतिम आविष्कार. परंपरा के पदचिन्ह 22 जून रोजी सायंकाळी 6:30 ते 8 पर्यंत. स्थळ IMER सभागृह हिंदवाडी बेळगाव. आणि कृष्णा द लिबरेटर 23 जून 2019 रोजी सायंकाळी 6:30 ते 8 पर्यंत. स्थळ IMER सभागृह हिंदवाडी बेळगाव. तिकिटे सभागृहावर 1 तास अगोदर उपलब्ध. निराशा टाळण्यासाठी आपले आसन लवकर आरक्षित करा. तिकिटाचा दर 200 रुपये. शून्य मुद्रा, कान दुखणे, कानात ऐकू कमी येणे यासाठी अत्यंत महत्वाची मुद्रा. मधलं बोट अंगठ्याच्या मुळाशी जोडले गेले पाहिजे. त्याच्यावरती अंगठ्यानं हलकासा दाब दिला पाहिजे. या मुद्रेमध्ये कानाचे विकार,
कानासंबंधी विकार कमी करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची मुद्रा शून्य मुद्रा. ही मुद्रा कमीत कमी 30 मिनिटं ते 45 मिनिटं केली गेली पाहिजे. पृथ्वी मुद्रा, बाहेरील जे जगामध्ये टॉनिक मिळते ते टॉनिक या मुद्रेमध्ये आहे. एनर्जी वाढविण्यासाठी पृथ्वी मुद्रा अत्यंत महत्त्वाची आहे. सगळ्यात महत्त्वाची मुद्रा आहे पृथ्वी मुद्रा, शक्तिवर्धक मुद्रा. ही मुद्रा कमीत कमी 15 मिनिटं ते 30 मिनिटंपर्यंत बसली गेली पाहिजेत. याचा रिझल्ट लगेच पाहिजे तर 45 मिनिटं एकाच वेळेला बसले गेलं पाहिजे. या मुद्रेमध्ये डोक्याचे केस गळणे, केस काळे होणे याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची मुद्रा. हेच बोट खाली घेतल्यानंतर सूर्यमुद्रा, बिना पैसे की दवा, वजन कमी करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची मुद्रा. वेट रिड्युसिंग, पोटातील चरबी कमी करण्यासाठी, असाध्य रोग कमी करण्यासाठी ही मुद्रा आहे. ह्या मुद्रेमध्ये कमीत कमी 45 मिनिटं बसले गेले पाहिजे. जलमुद्रा, अंगठ्याचा अग्रभाग आणि लहान बोट आणि करंगळीचा अग्रभाग मिळा. चक्कर, फिट्स आणि चर्मरोगासंबंधी सगळ्यात महत्त्वाची मुद्रा. या मुद्रेमध्ये ब्लड प्युरिफिकेशन करण्यासाठी जी ताकद आहे, चक्कर फिट्स कमी करण्यासाठी या मुद्रेचा फार महत्त्वाचा उपयोग आहे. अपान मुद्रा, शुगर पेशंटसाठी सगळ्यात महत्त्वाची मुद्रा अपान मुद्रा. अपान मुद्रेमध्ये छातीपासून ते पायाच्या अंगठ्यापर्यंत विष काढण्याची क्षमता आहे. डिटॉक्सिन बाहेर टाकण्यासाठी या मुद्रेचा अत्यंत उपयोग आहे. पोटातील विकार, शरीरातील सर्व रोग दूर करण्यासाठी या मुद्रेचा फार महत्त्वाचा उपयोग आहे. मृत संजीवनी मुद्रा, पहिलं सावकाश तर्जनी आत दुमडावे लागेल अंगठ्याच्या मुळाशी, मधलं बोट अंगठ्याच्या अग्रभागाशी, करंगळीच्या बाजूचं बोट अंगठ्याच्या अग्रभागाशी. अपान वायू मुद्रा, या मुद्रेमध्ये हार्ट अटॅक, हार्ट संबंधी रोग कमी करण्याची क्षमता आहे. ही मुद्रा कमीत कमी 45 मिनिटं केली गेली पाहिजे. जमत नसेल तर सकाळी 15 मिनिटं, दुपारी 15 मिनिटं आणि संध्याकाळी 15 मिनिटं केली गेली पाहिजे. या मुद्रेमध्ये हृदय संबंधीचे सर्व विकार, हार्ट फेल असेल तरीही मुद्रा महत्त्वाची आहे. सगळ्यात महत्त्वाची मुद्रा शंख मुद्रा. डाव्या हाताच्या तळव्यावरती उजव्या हाताचा अंगठा ठेवावा लागेल. त्याच्यानंतर डाव्या हाताची बोटं दुमडली गेली पाहिजेत. त्याच्यानंतर डाव्या हाताच्या अंगठ्याला उजव्या हाताची मध्यमा आणि तर्जनी जोडले गेले पाहिजेत. हाकिनी ह्या शंख मुद्रेमध्ये बसल्यानंतर ही मुद्रा नाभिस्थानाजवळ ठेवली गेली पाहिजेत. पाठीचा कणा ताट आणि श्वास सावकाश घ्यायचा आहे, श्वास सावकाश सोडायचा आहे. श्वासाची गती नॉर्मल, श्वास आणि प्रश्वासावर ध्यान द्या. शंख मुद्रेमध्ये शरीरातील 72,000 नाड्या ॲक्टिवेट करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची मुद्रा. ह्या मुद्रा करताना हातामध्ये कोणत्याही प्रकारचे मेटल धातूची अंगठी, सोन्याची अंगठी, सिल्वर किंवा हातामध्ये बेल्ट्स बँगल्स असू नये. कारण का, या मुद्रेमध्ये जी एनर्जी मिळते, जी ताकद मिळते, ती त्या अंगठी किंवा ते बेल्ट्स शोषून घेतात. त्याकरता या मुद्रा करताना हातामध्ये कोणतीही वस्तू घालायची नाही आणि बसताना जमिनीवरती किंवा कॉटवरती बसायचं आहे आणि पायाच्या खाली जाजम किंवा चटई ठेवावी लागेल. शुक्रवारी जागतिक योगा दिन आहे. या योगा दिनानिमित्त मुद्रा योगाबाबत आपण काय सांगू इच्छित? शुक्रवारी जागतिक योगा दिन आहे. हा एक जागतिक योगा दिन एक दिवस न करता हररोज योगा करणार चाहिए. सर्वांनी आपले शरीर सुदृढ राखण्यासाठी केवळ एकच दिवस योगा न करता दररोज योगा करावा अशी तरुण भारतच्या सोशल मीडियाच्या वतीनं तुम्हा सर्वांना प्रार्थना आहे. कॅमेरामन अमृत बिर्दे यांच्यासह गिरीश कल्लेत, तरुण भारत सोशल मीडिया टीम. सबस्क्राइब करा तरुण भारत डेली बेलगम न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.